नमस्कार, मी विलास आडे, डीडी न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयाच्या ठळक घडामोडी. मुखेड नगर परिषदेचा अनागोंदी कारभार. अतिक्रमणधारकाविरुद्ध वारंवार तक्रार करूनही कुठलीच कारवाई होत नाही. 1 एप्रिल रोजी कार्यकर्ते करणार सामूहिक आत्मदहन. प्रशासनामध्ये उडाली खळबळ. मुखेड नगर परिषदेच्या हद्दीतील गट क्रमांक 35 मध्ये क्रीडा संकुलाच्या जागेवर व त्याच्या बाजूला काही लोकांनी अतिक्रमण केले आहे. सदरील अतिक्रमण काढण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी मागील 5 वर्षापासून तक्रार, उपोषण व आंदोलने पण केली आहेत. परंतु निगरगट्ट मुखेड नगर परिषदेने कुठलीच कार्यवाही न केल्याने शेवटी सामाजिक कार्यकर्त्यांनी 1 एप्रिल रोजी नगर परिषदेच्या या ढिसाळ कारभाराला कंटाळून 1 एप्रिल रोजी मुखेड नगर परिषदेसमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनछोडे, दीपक येथेवाड, प्रवीण मोरे, सचिन गायकवाड यांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा प्रशासनाला दिला असून प्रशासनामध्ये खळबळ उडालेली आहे. मुकेडहून बनी चव्हाणसह ब्युरो रिपोर्ट, डीटी न्यूज मराठी. संदर्भात निवेदन दिलेलं आज साहेब नगर परिषदने मुखेडच्या 1989 जमीन खरेदी केली होती क्रीडा संकुलसाठी. त्याच्यावर विविध उपक्रम राबविणार होते, पण त्या क्रीडा संकुलच्या 2 इमारती झाल्या आणि BSNL टावरला काही जमीन देण्यात आली, पण बाकी उर्वरित जमिनीवर काही लोकांचे अतिक्रमण झालेले आहे. मी 2013 पासून त्या प्रकरणामध्ये निवेदने दिले कलेक्टर साहेबाला, मुख्यमंत्र्यांना, सर्वांना निवेदन देऊन झालेले अतिक्रमण हटविण्याबाबत वेळोवेळी मागणी केली. आजपर्यंत हे पाठपुरावा केलो, उपोषणला बसलं, मग आंदोलनही केले, पण त्याचा आजपर्यंत काही प्रतिसाद मिळालेला नाही. कोणती कारवाई झालेली नाही. तर आता काय म्हणजे आता काय करणार नेमकं तुम्ही? आता आम्ही नेमकं असं करायचं ठरवलंय, या प्रशासनाला कंटाळून आम्ही सामूहिक 4 लोक म्हणजे आत्मदहन करणार आहोत. किती तारखेला? उद्या 1 एप्रिलला. चौघ आपण सामूहिक आत्मदहन करू. सामूहिक आत्मदहन.